भारत आनी क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान मर्यादित षटकांची तीन सामन्यांची मालिका भारतानं दोन एकनं जिंकली अहमदाबादमध्ये काल झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर सहा गडी राखून विजय मिळवला प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडनं ठेवलेलं दोनशे तेहतीस धावांचं आव्हान भारतानं स्मृती मंधानाच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर चार खेळाडू गमावत चव्वेचाळीस षटकं आणि दोन चेंडूतच गाठलं स्मृतीला कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबात एकोणसाठ तर यास्तिका भाटियाच्या पस्तीस धावांची साथ लाभली स्मृती मानधाना सामनावीर ठरली तर दीप्ती शर्मा मालिकावीर ठरली तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडनं ब्रुक हार्डलीच्या हिच्या सर्वाधिक शहाऐंशी आणि जॉर्जिया प्लिमर हिच्या एकोणचाळीस धावांच्या जोरावर दोनशे बत्तीस धावा केल्या त्याशिवाय न्यूझीलंडचा एकही फलंदाज भारताच्या गोलंदाजीपुढे तग धरू शकला नाही भारताच्या दीप्ती शर्मानं तीन प्रिया मिश्रा हिने दोन तर सायमा ठाकूर आणि रेणुका सिंग यांनी प्रत्येकी एक खेळाडू बाद केले